नमस्कार मैत्रिणीनो, आज आपण थोडासा नवीन पदार्थ करून बघायचा आहे। शिरा तर तुम्ही रोज बनवताच, पण आज जो मी शिरा बनवणार आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे आणि तो बघा, नक्की बघा। कारण की प्रत्येकांची तक्रार असते की माझी मुलं की ड्रायफ्रूट खात नाहीत, काजू खात नाहीत, बदाम खात नाहीत। काजू शक्यतो सगळ्या मुलांना आवडतंच, पण बदाम किंवा पिस्ता हे खायला मुलांची बरीचशी तक्रार असते। त्यासाठी हे ड्रायफ्रूट मुलांच्या आरोग्यासाठी खूप हितकारक असतात। आता तर थंडीचे दिवस सुरू झालेत आणि ह्यासाठी आपल्याला हे ड्रायफ्रूट खूप उपयोगाचे आहेत। आणि हे ड्रायफ्रूट मुलांच्या मुलांच्या पोटामध्ये कुठल्याही पदार्थांमधून जाणे फार गरजेचे आहे। यासाठी आज आपण एक वेगळ्या प्रकारचे शिरा बनवणार आहे। यासाठी मी घेतला आहे पहिल्यांदा एक वाटी रवा, जो नेहमी आपण शिरा करण्यासाठी वापरतो ना तोच रवा। बघा, बरोबर एक वाटी घेतलेला आहे आणि त्यासाठी बरोबर एक वाटी दूध, कारण की मुलांची तक्रार असते दूधसुद्धा नको असतं मुलांना, बरोबर ना? हो, तर हा दूध, हे दूध घातलं आणि त्यानंतर अगदी छान प्रकारे आपण ते एकत्रपणे मिसळून घेऊया आणि ह्याला एक 20 मिनटं रेस्ट देऊया। ओके, तर मैत्रिणींनो, माझ्याकडे आता मी घेतले आहेत, आता जे ड्रायफ्रूट आहेत ते दाखवते। माझ्याकडे आहे पिस्ता, त्याच्यानंतर इलायची, त्यानंतर मनुके आहेत, काही काजू आहेत, बदाम आहेत, चारोळे आहेत। आता ह्या सगळ्यांचे आपण छोटे छोटे बारीक काप करून घेऊया। ते असे करून घ्यायचे, बघा असे छोटे केले तरी चालतील, जेणेकरून मुलं ते मुलांना कळणारही नाही आणि ते आवडीने खातीलही। असे सगळ्याचे काप करून घेऊया। हे बघा, हे बघा, काजू तर सगळ्या मुलांना आवडतंच, लहानापासून मोठ्यांना आवडतं। आणि हा शिरा फक्त लहानांनाच नाही, मोठ्यांना सुद्धा खूप उपयोगी आहे। बघा, मी या सर्व ड्रायफ्रूटचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत, फक्त मनुके सोडून आणि चारोळे सोडून, कारण की हे अखंडच पोटात गेलेले चांगले असतात। हां, त्यानंतर आपण हे सगळे ड्रायफ्रूट तुपामध्ये भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे। बघा, मी इकडे गॅस ऑन करते आणि गॅस बारीक केलेला आहे, अगदी बारीक केलेला आहे मी गॅस। हा बघा, तुम्ही पाहू शकता अगदी बारीक केलेला आहे। आणि यामध्ये आता मी घालते एक छोटा चमचा तूप, साजूक तूप। आता मी तूप तापूपर्यंत कढईमधील मी यामध्ये दूध घेते। बघा, ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने 2.5 वाटी दूध घेते। ही एक वाटी, ही 2 आणि ही 2.5, ठीक आहे? आणि हे दूध आपण गॅसवर तापवायला ठेवायचं दुसऱ्या बाजूला। तूप तापलेलं आहे, त्या तापलेल्या तुपामध्ये मी प्रथम काजू गरम करून घेते। जास्त पण करपू द्यायचे नाही, थोडेसे लालसर झाले की ते काढून घ्यायचे, थोडेसे या कलरवर येऊ द्यायचे।
आता ह्यामध्ये मी बदाम घालते। बदाम पण हलक्या हाताने थोडेसे तळून घ्यायचे, जास्त लाल होऊ द्यायचे नाही। तर दुसऱ्या बाजूला दूध ठेवलेले आहे आपण तापवायला, आणि तिकडे फार गरजेचं आहे बघा। हे बघा अशा पद्धतीने मी सगळे ड्रायफ्रूट तळून घेतलेले आहेत। तळून म्हणजे जास्त करपूस पण नाही करू द्यायचे, पण व्यवस्थित तळून घ्यायचे। आता आपण गरम कढईमध्ये आपण जो रवा भिजत ठेवलेला तो वर त्या कढईमध्ये आता घालायचा आहे। आपण बघा मी रवा त्याच कढईमध्ये भाजायला ठेवलेला। ज्या वेळेला आपण भाजत असतो त्यावेळेला आपल्याला वाटतं हळूहळू की थोडासा चिकट व्हायला लागलाय, पण तसं नाही, त्याला थोडंसं आपण व्यवस्थित परतवत राहायचं, कंटिन्यू परतवत राहायचं। मी त्यामध्ये आणि थोडं तूप घालते। थंडीच्या दिवसामध्ये मुलांच्या शरीरासाठी तूपही फार उपयुक्त आहे, त्यामुळे तूप पण घालणं गरजेचं आहे। बघा मी आता रवा भाजत आहे। बघा भाजताना असं वाटतं ना थोडं चिकट झाल्यासारखं, पण त्याला आपण कंटिन्युअसली असंच भाजत राहायचं आहे जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत। बघा नंतर त्याचा रंग बदलत येईल आणि हळूहळू तो रवा पूर्णपणे सुट्टा होतो कढईमध्ये। बघा त्यामध्ये मी थोडं आणखीन थोडंसं तूप घालते। साधारणतः आपण आता किती चमचे तूप वापरलं, 2 ते 2.5 चमचे। पहिल्यांदा 1 अर्धा चमचा आपण ड्रायफ्रूट भाजण्यासाठी वापरलं, आणि नंतर रवा भाजण्यासाठी 1 चमचा घातला, आणि आत्ता जे घातला तो 1 चमचा। यापेक्षाही तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त तूप घालू शकता। बघा हळूहळू रवा कसा घिलीसारखा मोकळा व्हायला लागलाय। बघा आता रव्याचा कलर पण हळूहळू बदलायला लागलेला आहे। बघा तो सुट्टा व्हायला लागला ना। हां बघा ह्याचा रंग पूर्णपणे आता बदलला आहे। थोडासा लालसर ब्राउनिश आला, मग ह्यामध्ये आपण पलीकडे बाजूला ठेवलेलं गरम करायला ठेवलेलं दूध मग ह्यात घालायचं आहे। थोडेसे कष्ट पडतात, पण ज्या वेळेला हा तुम्ही शिरा करून खाल ना त्याला तो नक्कीच तुम्हाला खूप खूप आवडेल, आणि ह्याची टेस्ट खूपच छान होते। बघा किती मोकळा झाला आहे रवा झाला आहे ना, आणि आता हाताला हलका पण लागा लागलाय ना। हो पण हे करत असताना गॅस मात्र बारीक गॅसवरच ठेवतो, मंद आचेवरच रवा भाजायचा, नाहीतर काय होईल खालून तो करपायला लागेल। माझा थोडासा खाली चिकटलाय कारण की माझं हे माझी कढई आहे ना ती थोडीशी पातळ पुडाची आहे म्हणून। बघा किती छान कलर यायला लागला ह्याला, आणि अगदी सुटसुटीत झालाय। बघा आता रव्याचा कलर पण पूर्णपणे बदललाय, आणि तो अगदी सुट्टा सुट्टा पण झालेला आहे। आता ह्या परिस्थितीमध्ये आपण काय करायचं आहे, इकडच्या बाजूला ठेवलं दुसऱ्या बाजूला गॅसवर ठेवलेलं जे दूध उकळायला ठेवले ना ते आपण ह्यामध्ये घालायचं आहे। बघा आणि घालत असताना सुद्धा थोडं थोडं हलवायचं आहे। बघा पहिल्यांदा वाटेल तुम्हाला थोडासा चिकट झाला आहे, पण नाही तसं होत नाही, जेवढं लागेल तेवढंच ते दूध तुम्ही घ्या। कधी कधी कसं असतं की रवा थोडासा जाड असतो थोडा बारीक असतो, त्या रव्याला जेवढं लागेल तेवढंच तुम्ही यामध्ये
दूध वापरायचं आहे, गरम दूध वापरायचं आहे. आता थोडासा आणखी थोडा लागेल म्हणून मी आणखीन थोडासा घालते. कोणाला शिरा अगदी मऊ आवडतो तर कधी कोणाला कोणाला अगदी सुट्टा आवडतो, त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये दूध ॲड करू शकता. ठीक आहे, आता यामध्ये मी थोडंसं जेवढी वाटी रवा घेतला होता तेवढ्या वाटीमुळे तुम्ही साखर घ्या. त्यापेक्षा जरी कमी, कोणाला जर गोड जास्त आवडत नसेल तर थोडं कमी पण घेतलं तरी चालेल. आता मी जेवढ्या वाटीनं रवा घेतला होता तेवढ्याच वाटीनं मी साखर घेतली आणि ती आता यामध्ये ॲड करते. आता या वेळेला आपण काय करायचं आहे, यामध्ये थोडी जी बेलदोडे होते ते बारीक केलेले ते मी यामध्ये घालते. कोणाला जर तुम्हाला कलर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कलर पण ॲड करू शकता. जर कोणाला ह्यामध्ये कोणाला इसेन्स आवडत असेल तर इसेन्सचा फ्लेवर घालू शकता, पण मला नाही आवडत ह्यामध्ये इसेन्सचा फ्लेवर, त्यामुळे मी शक्यतो वापरत नाही. आता राहिलं थोडेसे ड्रायफ्रूट. आपण जे ड्रायफ्रूट तळले होते ते सगळेचे सगळे ह्यामध्ये ॲड करूया, जे तळून ठेवले होते ना ते सगळे. मग मऊ छानपैकी शिरा तयार झालेला आहे. ह्यामध्ये मी ह्यामध्ये कलर नाही घातलेला कारण की मला असाच कलर आवडतो शिऱ्यामध्ये. जर ह्यामध्ये तुम्हाला केसरी किंवा ऑरेंज कलर वापरायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा ऑरेंज कलर किंवा केसरी कलर पण वापरू शकता. पण मला वाटतं की हा शिरा आपण लहान मुलांसाठी करतो आहे, त्यामुळे बेटर आपण त्यामध्ये एक चिमीटभर हळद टाकलेली चांगली, कारण की हळदीमध्ये सुद्धा भरपूर आयुर्वेदिक तत्व आहेत, म्हणून तुम्ही ती यूज करू शकता. ओके, आता या झाऱ्याला सगळं लागलेला शिरा मी काढून घेते बाजू कढईमध्ये आणि काय करते याला झाकण लावून ठेवते. एक 5 ते 5 मिनटं ह्याची वाफ जाऊन दे. वाफ झाल्यानंतर जो शिरा तयार होईल तो खूप सुंदर पद्धतीसुद्धा चविष्ट असा शिरा तयार होईल. बघा आपला किती सुंदर पद्धतीने शिरा तयार झालेला आहे. हा शिरा सगळ्या मुलांना तर आवडेलच, मोठ्या माणसांनासुद्धा आवडेल, नक्की करून बघा. आता मी ह्याची प्लेट तयार करते. असा हा गोड नवीन पद्धतीचा दुधातील आणि ड्रायफ्रूट सहित शिरा तयार आहे. बघा तुम्हाला कसा वाटतो, नक्की खाऊन बघा आणि आपल्या घरातील सर्वांना खाऊ घाला. तुम्हीही स्वतः टेस्ट करून बघा आणि या माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. तसेच मुलांना हा हेल्दी शिरा नक्की खाऊ घाला, त्यांना नक्कीच आवडेल. आणि डब्यामध्ये सुद्धा टिफिनला, स्कूलमध्ये जाताना टिफिनला जो एखादा वार असतो शाळेमध्ये की ठरलेला की त्यावेळेला फक्त वेगळे पदार्थ द्यायचे असतात, त्यावेळेला तुम्ही असा शिरा करून देऊ शकता विथ ड्रायफ्रूट अँड मिल्कचा शिरा. ओके, थँक्यू.